इन्सुलेटेड शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर पॉवर टिलरचे वितरण गुरुवारी करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चांदा ते बांदा योजनेअंतर्गत 10 शेतकऱ्यांना प्रत्येकी 75,000 रुपयांच्या अनुदानावर पॉवर टिलरचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चांदा ते बांदा योजनेअंतर्गत इन्सुली येथील इन्सुली विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने गावातील 10 शेतकऱ्यांना प्रत्येकी 75,000 रुपयांच्या अनुदानावर पॉवर टिलरचे वितरण केले. या 10 सभासद शेतकऱ्यांना 1,69,100 रुपयांची कर्जरूपी मदत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतर्फे इन्सुली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेने केली आहे. विकास अधिकारी गोटोसकर, कृषी अधिकारी, संस्थेचे चेअरमन व संचालक तंटामुक्ती अध्यक्ष कोठावळे यांच्या उपस्थितीत 10 शेतकऱ्यांना या पॉवर टिलरचे वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य मानसी धुरी, इन्सुलीच्या कृषी अधिकारी सावन, मंडळ कृषी अधिकारी अमर एकल यांसह अन्य अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इन्सुली ही विलेज विकास सबसिडीच्या माध्यमातून आम्ही 75,000 सबसिडी प्रत्येक आपल्या पॉवर टिलरमध्ये ही 8 ट्रॅक्टर खरेदी केले आणि जवळजवळ सिंधुदुर्ग बँकेमार्फत 1,70,000 हा लोन केलेला आहे. आणि मी सांगू इच्छितो की ह्या पॉवर टिलरमधून मी माझा विकास तसेच आमची जी भात शेती आहे त्याच्यातून आपण जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्याचा मी प्रयत्न करणार. हे ट्रॅक्टर बरेच दिवस आमचा एक कार्यक्रम तळावड्यात एक कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आम्ही जिल्हा बँकेच्या एक जिल्ह्यामध्ये एक मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही गेलो तर आमकां एक सुचलं की संचालक जिल्हा बँकेचे चेअरमन संचालक आमचे प्रकाशजी परब यांच्यानी तळावड्यात कार्यक्रम घेतला. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी आमच्या चेअरमनने चर्चा केली आपण कशा सुविधा मिळतील काय विषयांशी चर्चा केली.